हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल तर व्हिडिओ कशाबद्दल आहे मित्रांनो। आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। आणि तुम्ही विचार करू लागले असाल की एक शेळीपासून लखपती कसं बनवू शकतं मित्रांनो, तर लक्षात घ्या मित्रांनो मी काय सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि मी एक शेळीपालक आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला शेळ्या तर दिसत असतील मित्रांनो। मी एक स्वतः शेळीपालक आहे आणि तुम्हाला तुम्ही विचार करू लागले असाल मित्रांनो एका शेळीपासून लखपती कसं बनवू शकतं मित्रांनो। जर तुम्ही एक शेळी पाळत असाल मित्रांनो तर लक्षात घ्या मी काय सांगतो, तर एक शेळी पाळत असाल आणि एका शेळीनं जर तुम्हाला सुरुवातीला दोन पाठी दिल्या आणि त्या दोन्ही पाठी तुम्ही घरी ठेवल्या, तर विचार करा तुम्ही 6 वर्षे तुम्ही एका शेळीला 6 वर्षे पाळा आणि त्या शेळीपासून जेवढ्या मिळालेल्या पाठी तेवढ्या घरी ठेवा। आणि त्यातून मिळालेले त्या पाठीनं दिलेले बोकड जरी तुम्ही विकले तरी पण तुम्ही लखपती काय करोडपती पण बनू शकता मित्रांनो। लक्षात घ्या, तुमच्या शेळीला झालेल्या पाठी सर्व घरी ठेवायच्या 6 वर्षापर्यंत। आणि जेवढे जरी बोकड किती बोकड हो तेवढे जरी तुम्ही खपिवले घरी नाही ठेवले तरी ते बाजारात नेऊन विकले कोणाला जरी विकले तरी तुम्ही करोडपती लखपती होऊ शकता। लखपतीच काय करोडपती पण होऊ शकता, विचार करा मित्रांनो। मी एक स्वतः शेळीपालक आहे आणि स्वतः तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी करतो आणि स्वतः त्यात मी आहे म्हणून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी शेअर करतो आहे। माझ्या शेळ्या तर तुम्हाला पाठीमागं इकडं आता थोड्या लांब गेलेल्या आहेत, तर मित्रांनो खूप असं उत्पन्न मिळू शकतं। तर लक्षात घ्या, एक शेळी तुम्ही 6 वर्षापर्यंत बाळगेली आणि त्यातून त्या शेळीच्या मिळालेल्या पाठी घरी ठेवल्या, त्या शेळीचे शेळी इलेल्या पुन्हा पाठी घरी ठेवल्या आणि त्या पाठीसुद्धा इल्या त्या पाठी पण इल्या त्या पाठीचे पिल्ल्या पाठी पण घरी ठेवल्या, तर तुम्हाला ठेवायला जागा राहणार नाही, इतक्या तुमच्याकडे शेळ्या होऊ शकतात मित्रांनो। कदाचित लक्षात घ्या मी काय सांगित आहे, तर तुम्हाला लखपतीच काय करोडपती पण एक शेळी बनवू शकते, पण तुम्हाला ती करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे। तुम्ही तेवढ्या शेळ्या सांभाळू शकणार नाहीत मित्रांनो। 6 वर्षे जर तुम्ही शेळी एक पाळली आणि एका शेळीच्या जेवढ्या पाठी झाल्या तेवढ्या 6 वर्षापर्यंत तुम्ही घरी ठेवल्या, तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही थकून जाल, तुम्हाला जागा पुरणार नाही मित्रांनो शेळ्या ठेवायला, इतक्या शेळ्या तुमच्याकडे होऊ शकतात, इतक्या होऊ शकतात। तुम्ही कंटाळून जाल मित्रांनो, कदरून जाल की इतक्या शेळ्या कुठे ठेवाय, तुम्हाला जागा पण राहणार नाही। तर व्हिडिओ खूप छान आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। कदाचित मी स्वतः शेळीपालक आहे आणि स्वतः शेळीपालन करतो आहे, त्यासाठी लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि ही शेतीला जोडधंदा